नमस्कार, मी रूपा कोलते। मला कमरेचा 4-5 वर्षापासून त्रास होत होता। मी बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांच्याकडच्या सल्ल्याने औषधं वगैरे घेतली, पण मला काही आराम भेटत नव्हता। मला संयुक्त उपचार केंद्र यांचा मला ॲड्रेस मिळाला, वेदिकेर म्हणजे आले, डॉक्टरांना भेटले, तर त्यांनी मला पंचकर्म करण्यास सांगितले। तर मी त्या पद्धतीने मी पंचकर्म, ॲक्युपंक्चर, आणखीन फिजिओथेरपी ह्या तिन्ही गोष्टी मी चालू केल्या। म्हणजे असं ते चालू केल्यानंतर मला बराच आराम पडायला लागला। असं त्याचबरोबर मला तूप, तेल इत्यादी औषधं मला त्यांनी चालू केली। म्हणजे असं त्यामुळे मला जवळजवळ 80% मला फरक पडला। म्हणजे असं नंतर मग मला ते बरं वाटायला लागलं। म्हणजे असं आणि त्यात मला सांगायची गोष्ट म्हणजे की माझी मुलगी जॉब करते, म्हणजे असं तर तिला खूप पित्ताचा त्रास होत होता। तर मग मी तिला पहिलं तिथे ट्रीटमेंट चालू केली। म्हणजे असं तर तिला मानसिक त्रास खूप होत होता। तिचा 4 वर्षाचा मुलगा असल्यामुळं ऑफिसचं काम, छोट्या मुलाचा विचार, घरचे थोडेसे प्रॉब्लेम, त्यामुळे ती खूप त्रस्त झाली होती। पण इथे आल्यानंतर ती डॉक्टरांना भेटली, इथल्या स्टाफला भेटली, तर डॉक्टरांच्या भेटण्यामुळे आणखीन स्टाफमुळं तिचं जवळजवळ 50% आजार खूप कमी झाला। म्हणजे असं आणखीन तिला मी इथे ट्रीटमेंट चालू केली तर ती आज पूर्णपणे बरी आहे। म्हणजे असं त्याच्यामुळे मग मी थोडासा विचार केला की ही जर एवढ्या डिप्रेशनमध्ये होती तर ही एवढी बाहेर आली तर मग माझं कमरेचं इथं मी बरी होऊ शकते। मग मी इथे ट्रीटमेंट चालू केली। म्हणजे असं तर मी आज जवळजवळ 80-85% मी पूर्णपणे बरी आहे। एकच महिना झाले मी आता औषधं घेते, मला अजून 2 महिने औषधं घ्यायला डॉक्टरनी सांगितले आहेत। तर ती घेतल्यानंतर मी पूर्णपणे बरी होईल याची मला आशा आहे। म्हणजे असं धन्यवाद।